समर्थक दादाची वस्ती आयोजित पाचवं पर्व आणि पाचव्या पर्वातील आपण पाहिले तर प्रथमतः लोहगाव मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. ती संकल्पना देखील आपण पाहिले तर इथे यशस्वी होताना पाहायला मिळते. प्रथम लोहगाव ऑक्शन प्रीमियर लीग 2023 पाचव्या पर्वातील दादाची वस्ती करंडक आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच पहिला सामना तो आपण ठिकाणी सुरू करतोय. सन्मान्य सोमनाथदादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन दोन्ही टीमला प्रथमतः आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ दोन्ही टीमला असतील. अमित खांदवे आणि रविभाऊ निंबाळकर दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न केला होतोय. काटा कॉल छापा. टॉस जिंकलाय प्रथमतः रायगड रॉयल संघाने. कॅप्टन या रविभाऊ निंबाळकर टॉस जिंकलाय प्रथमतः काय निर्णय? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी प्रतापगड पॉवर संघाचे एक मोठं आव्हान असेल. त्या संघाला किती धाव संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? संघ चांगला आहे. त्यांच्या बॅटिंग म्हणजे बॅटिंगचा स्पेल बॅट्समन जास्त आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळं 70-80 ह्याच्यात आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न. बक्षीस पात्र फेरीत आज संघामध्ये काय बदल, काय सांगाल टीम बद्दल? टीम तर आज त्यांना सांगितलेले मोकळं खेळा, कारण की ह्या ऑक्शन स्पर्धेमध्ये आपण खेळलो आणि बक्षीस पात्र फेरीत आपण दाखल झालो हे आपल्यासाठी खूप आहे. पण इथून पुढं आता कुणाला काही सांगणार नाही. तुम्ही मोकळं खेळा आणि विजय मिळवून द्या संघाला. फक्त आपल्याला राष्ट्रगीताला उभं राहायचं एवढंच मी सांगितलं संघाला. शेवटचा एकच प्रश्न, रवी निंबाळकर यांचा खेळ आम्हाला पाहायचा. आज खेळताना आणि बॅटिंग करताना बॅटिंग होताना पाहायला मिळेल का? सुपर एटमध्ये थोडंसं नाराज केलं प्रेक्षकांना, त्याबद्दल काय सांगाल? प्रॅक्टिसमध्ये तर नाही, जे प्रयत्न आहे की संघाला विजय मिळवून देण्याचा. नानाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या मी प्रयत्न करतोय. पाहूया यश मिळतंय की नाही. थँक्यू. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. रविभाऊ निंबाळकर संघाचे कॅप्टन होते. विनंती एकच असेल, लगेच क्षेत्ररक्षणासाठी जा. मॅच आपण ठिकाणी लगेच सुरू करतोय. 8 षटकांचा सामना आहे, 8 ओव्हरची मॅच आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना तो आपण या ठिकाणी सुरू करतोय. बाजूला रायगड रॉयल्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत प्रतापगड पॉवर्स. या दोन आजच्या दिवसातील पहिली मॅच पहिला सामना तो मात्र या ठिकाणी सुरू केला जातोय. प्रतापगड पॉवर्स संघाला विनंती आहे तुम्ही डगआउटचा ताबा घ्या. रायगड रॉयल्सला विनंती आहे तुम्ही देखील डगआउटचा ताबा घ्या आणि मैदानात चला. मॅच आपण या ठिकाणी लगेच सुरू करतोय. सामना या ठिकाणी सुरू केला जाणार आहे. 40 मिनिटांचा कालावधी आहे 8 षटकांसाठी. तुम्हाला आज आपण जास्त वेळ घेणार नाही, कारण का आज मेगा फायनल आहे, ग्रँड फिनल आहेत, मान्यवर पाहुणे देखील येणार आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ देखील आहे. त्यामुळे विनंती एकच असेल की जास्तीत जास्त सामने आपण लवकरात लवकर कव्हर करणार आहोत. वेळ आपल्याकडे प्रचंड कमी आहे, कारण पहिला दिवस आपण इथे सकाळच्या सत्रामध्ये पाहिला होता, त्यावेळेस देखील भरपूर उशीर झाला होता. परंतु अंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि सकाळच्या सत्रात पहिली मॅच ती आपण या ठिकाणी सुरू करतोय. दोन्ही टीमला कमिटीच्या वतीनं बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय. सामना तो मात्र या ठिकाणी सुरू केला जाईल. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा तुमच्या कानावरती गोड आवाज आपल्या कानावरती नक्कीच पडेल. कालपासून आपल्या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले समालोचक खास आपण पाहिलं तर रायगड पनवेलवरतून आपल्या स्पर्धेला उपस्थित झाले दीपक पाटील सर. प्रथमतः पुण्यामध्ये आपण त्यांचा एक गोड आवाज ऐकतोय आणि पहिला इनिंग पहिल्या डावाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा दीपक पाटील सरांचा आवाज तुमच्या कानावरती पडेल. थँक्यू.
हॅलो स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. दादाची वस्ती करंडक 6 फेब्रुवारीला मात्र स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज मात्र स्पर्धेचा शेवट अगदी सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेची सन्माननीय आमदार सुनील जांडा टिंगरे कट्टर समर्थक दादाची वस्ती आयोजित 5वं पर्व अखिल लोहगाव प्रथम ऑक्शन प्रीमियर लीग लोहगाव 2023 एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे स्पोर्ट्स एज क्रिकेट ग्राउंड आणि या स्टेडियमवरून आम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील अतिशय महत्त्वाची लढत क्वालिफायर 1 IPL फॉर्मॅटप्रमाणे याही प्रीमियर लीगचा सगळ्याच लढती आपण सगळ्यांनी पाहिल्या आणि ज्यामध्ये पहिली लढत असेल एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो रायगड चला खेळाडूंना विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्या. रायगड रॉयल्स सन्माननीय नवनाथ दादा मोजे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रतापगड पॉवर्स. तर दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी. चांगलं क्रिकेट आजही तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल कारण इथपर्यंत पोहोचलेले संघ नक्कीच चांगल्या कॅलिबरचे संघ आहेत. चांगली क्वालिटी चांगली गुणवत्ता दाखवली या सगळ्या संघांनी आणि म्हणूनच इथपर्यंतचा प्रवास मात्र त्यांच्यासाठी सुखकर झाला आहे. परंतु इथून मात्र प्रत्येक सामना अगदी पाहायला गेलं तर चॅम्पियन होण्यापर्यंत प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. संघर्ष प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं आजच्या चारही लढती ज्या आहेत प्रामुख्यानं आणि त्या चारही मॅचेसमध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. एका बाजूला असेल अमित खांदवे टीमचे कॅप्टन दुसऱ्या बाजूला रवी निंबाळकर या दोन कर्णधारांमध्ये मात्र सुरू होणार आहे घमासान युद्ध. 11:05 झालेत थोडस उशीर आपण करतोय तर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. चला मैदानाचा ताबा घ्या विनंती आहे खेळाडूंना. रायगड रॉयल्स टीमनं जिंकलाय टॉस आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आलंय प्रतापगड पॉवर्स टीमला. चल 11:07 झालेत अजून 3 मिनिटं 11:10 बरोबर हा सामना चालू होईल असं आयोजकांकडून सूचित करण्यात येत आहे आणि जर नाही झाला तर मग 7 षटकांचा हा सामना असेल. कारण अगोदरच प्रिंटेड स्वरूपात बुक्सवर सुद्धा तुम्ही पाहिले असतील मॅच कितीला आहे त्यामुळे आज थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये होते की 11 वाजता परंतु त्याच्या अगोदर पोहोचणं आपल्याला गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये शिस्त फार महत्त्वाची आहे. काही खेळाडू बऱ्याच वेळेला उशिरानं येतात आणि मग सामन्यांना सुरुवात करताना थोडासा अडथळा निर्माण होतो आणि त्याचा फटका बऱ्याच अंशी कधीकधी बसतो तो संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण आज मेगा फायनल प्रामुख्यानं आज संपूर्णपणे व्यासपीठावर गर्दी असेल ती पाहुण्यांची
त्यांचं आदरातिथ्य आलं, त्यानंतर उजेडामध्ये आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा उरकायचा आहे, त्यानंतर तुमचे फोटोज तुम्हाला काढावे लागतात उजेडामध्ये, सगळ्या गोष्टी असतात सोशल मीडियावर तुम्हाला अपलोड्स कराव्या लागतात या गोष्टी। शेवटची 3 मिनिटं असतील, सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फील्ड करण्याचा निर्णय घेतला आहे रायगड रॉयल्स टीमनं, आणि फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आले ते प्रतापगड पॉवर्स टीमला। सलामीची जोडीसुद्धा मैदानामध्ये दाखल होते, दोन्ही संघांना मी मनापासून शुभेच्छा देतो आहे लोगा ऑक्शन प्रीमियर लीगसाठी आणि या खास करून या मॅचसाठी। पॉईंट्स टेबलमध्ये टॉपला असणारे दोन संघ आणि या दोन संघांमध्ये मात्र काटेकी टक्कर अनुभवायला मिळेल, एक कडी भिडंत पाहायला मिळणार आहे। चला रायगड रॉयल्स टीम आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवण्याची कृपा करा। आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये गेल्या 6 दिवसापासून स्पर्धा कव्हर करतात, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे दिग्गज समालोचक उत्तमजी सावंत सर आमच्या समवेत, साथी गुणसंख्या लेखक तुषारजी आमच्या समवेत जोडले गेलेत, त्याचप्रमाणे स्टार टेनिस क्रिकेट संपूर्ण टीम निखिलजी बाबर आणि त्यांचे संपूर्ण कॅमेरामन, सगळ्यांचं सकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत। आमचे मॅच ऑफिशियलसुद्धा सज्ज झालेत आज या अनोख्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी, उत्कृष्ट पंचांचं काम मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलं आहे, त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे व्यक्तिमत्व, सगळे संघ मालक, त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत आणि त्यांनासुद्धा शुभेच्छा असतील आज जे संघ खेळणार आहेत, नवनाथदादा मोजे त्याचप्रमाणे सोमनाथदादा वाघमारे दोनही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या संपूर्ण विभागामधील, आणि त्यांचे संघ आता मात्र आमनेसामने पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळणार आहेत, चांगली मॅच पाहायला मिळेल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच रायगड रॉयल्स, कारण आता उशीर करून जमणार नाही, 11:15 आलेत, त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये खरं तर एक उत्साह पाहिजे आपल्याला, वेगळ्या एनर्जीनं आपण खरं तर फ्रेश मूडमध्ये असतो क्रिकेट खेळण्यासाठी, उत्साह पाहिजे, परंतु अगदी पहिल्या बॉलपासून तो उत्साह टिकवता आला पाहिजे। तर जाऊया मैदानाकडे, करूया गणरायाचं स्मरण, श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया, कोणत्याही विघ्नाविना संकटाविना मात्र आजचाही दिवस असाच यशस्वी होऊ दे, स्पर्धा यशस्वी होऊ दे अशी मागणी गणरायाला करूया। महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत मानवंदना देत मात्र वळतोय मी या मैदानाकडे, ज्या ठिकाणी सलामीवीर सज्ज झालेत, एका बाजूला किशोर गायकवाड, दुसऱ्या बाजूला जनार्दन कांदवे, तर गोलंदाजी मार्गवर मात्र पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय नवनाथ कांदवे। सामन्याला होईल सुरुवात, पहिला बॉल आजच्या दिवसामधला,
फोर्थ विकेट ने पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, शॉट तडमानकडे, एकेरी धावेनं खातं उघडलं जाते पहिल्याच बॉलवर प्रतापगड पॉवर्स टीमचं. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ या संघानं कालचा दिवस गाजवला होता. प्रतापगड पॉवर्स सन्माननीय सुमलाजी वाघमारे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पाहूया मघाशी रायगड रॉयल्स टीमचा कॅप्टन म्हणाला होता की 70-75 आसपास रोकण्याचा प्रयत्न असेल, कारण चांगली बॅटिंग लाईन अप आहे आणि कालही खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या संघाची, परंतु आज मात्र पाहूया किती धावांपर्यंत मात्र मजल मारली जाणार. फुल टॉस बॉल जनार्दन यांच्यासाठी, यावेळेस मात्र पॉईंटच्या वरतून तटवलं या बॉलला, भरधाव वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना शेवटच्या क्षणाला मात्र आतमध्ये ढकललंय. क्लास बिल्डिंग पाहायला मिळाले, क्लास दर्जा दाखवलाय. पहिल्याच बॉलपासून पाहायला गेलं तर आज काही झालं तरी आपले 100% द्यायचे आहेत याच उद्देशानं आता मात्र दोन्ही संघ मैदानामध्ये खेळणार हे मात्र जाहीर झालंय, कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, भरधाव वेगानं जाणारा चेंडू परंतु त्याच वेगानं मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा धावले आणि या जरूर आपल्या टीमसाठी धावा अडवल्यात. सोडून दिलाय हा बॉल, लेफ्ट केलाय ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल, पंच इशारा करतात इट्स वाईड. एक अतिरिक्त धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल, धावसंख्या एकने पुढे जाईल ती 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड, जनार्दन कांदवे आहेत टवकरी आताचे फलंदाज. कालही चांगला खेळ, चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. आज पाहूया शॉट ऑफ लेन, बॅकवर्डला जाऊन फक्त स्टिअर केलं होतं, फक्त दिशा दिली होती. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक उभे आहेत, एकच जाव घेईल, सिंगल रन. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं हे षटक क्रमांक पहिलं. आणि या षटकामध्ये खरं तर थोडासा सुरुवात करत असताना दोन्ही सलामीवीर थोडेसे सावधान देणं, कारण 8 ओव्हरचा फॉर्मॅट आहे त्यामुळं बराचसा वेळ असतो सेट होण्यासाठी आणि त्यानंतर स्थिरावल्यानंतर चांगले फटके मारण्यासाठी. त्यामुळं सुरुवातीला थोडंसं मी तर म्हणेन संयमानं आत्तापर्यंतचा खेळ पाहायला मिळाला आहे. ओव्हर द विकेट ना यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हर्सला चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी, पुन्हा एकदा चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आणखी 2 धावा. इनफील्डच्या वरतून हा फटका पाहायला मिळाला परंतु तरी सुद्धा हा चेंडू मात्र अडवला गेला. चांगलं वर्क फिल्डिंग डिपार्टमेंटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये होत असताना 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. किशोर गायकवाड उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज, आडव्या पॅटनं स्वीप केलंय बॉलला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आजच्या दिवसामधला पहिला षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला किशोर यांच्या बॅटमधून, षटकार येतोय, पहिला मोठा फटका असेल. अगदी सावधान देणं यावेळेस मात्र, बॅक टू द बॉलर्स, इथे मात्र रन मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले प्रतापगड पॉवर्स टीमची बिनबाद 13 धावा. तर 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात, कमीत कमी पाहायला गेलं तर 80+ 85+ च्या आसपास ही धावसंख्या जर गेली चांगली फाईट पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा. जनार्दन खांदवे एक अर्धशतक सुद्धा या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावर आहे, खूप चांगला खेळ केलाय, प्रभावित केलंय सगळ्याच क्रीडा रसिकांना, मंत्रमुग्ध केलंय आपल्या खेळानं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शालिंदर बाळके येतात. आकाश काळे येतात आता मात्र.
दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्यात. बॅटने यावेळेस मात्र हा पूल केलाय. बॉल चालला मिडविकेट कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल येईल. एकेरी धावेने होईल धावसंख्येमध्ये बदल. स्टीयर केलं बॉलला कव्हर्सकडे. सिंगल आले. थोडस विचारपूर्वक खेळ केला जातोय मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. सिंगलला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जात आहे. इच आन एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. बऱ्याच वेळेला काही गोष्टी थोडंसं सेट होण्यासाठी सुद्धा बराच वेळ घेतला जातो. आणि स्कोअर कार्डसुद्धा हलता राहतो. धावफलक हलता ठेवण्याला मध्ये नक्कीच मित्र म्हणेन महत्त्वपूर्ण भूमिका. इथे मात्र खांद्याचा वापर केला होता गोलंदाजानं. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. अप्परकट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला झाला जरूर, परंतु त्याच्यामध्ये मात्र यश मिळालेलं नाही आहे जनार्दन यांना. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. चांगलं षटक आत्तापर्यंत. आकाश काळे पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धाव आल्यात. राईट अमोर द विकेट ना. शॉट ऑफ लेन. तिथून मात्र पॉईंटच्या वरतून हा फटका. चांगला स्कोर कट पाहायला मिळतो आणि बॉल मात्र वेगानं चाललाय. सरळ सीमा रेषा पार. येतोय जनार्दन यांच्या बॅट मधून चौकार. एकोणीस जावा चौकाराच्या सहारा. संयम आणि आक्रमकपणा दोन्ही पाहायला मिळतात. थोडस सावधानतेनं केलेला खेळ, परंतु उगस आततायीपणा नाही आतापर्यंत. तोनही सलामीवीरांचा खेळ पाहिला असेल तर चांगली सुरुवात करून दिले ती प्रतापगड पॉवर्स टीमला. कर्णधार आकाश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा अप्परकट केलाय आणि बॉलला आता मात्र पाठवले थर्डमॅनकडे. भरदा वेगानं बॉल चाललाय सीमा रिक्षा पार. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. जनार्दन खांदवे यांच्या बॅटमधून येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 23 धावा धावा फलकावर. थोडस संयम दाखवला आणि जशी संधी मिळाली ना इथून मात्र 2 बाउंड्रीज सुद्धा वसूल करण्यात आल्यात. जनार्दन याच्या नावावर मात्र या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक सुद्धा आहे. खूप चांगला खेळ मात्र साकारलाय. आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 2 चौकारानंतर इथून मात्र परतीचा प्रवास. फलंदाज बाद होतील आणि हा पहिला हादरा 23 या धावसंख्येवर प्रतापगड पॉवर्स टीमला. आणि या फलंदाज मात्र गमावलेत ते जनार्दन खांदवे.
तर नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दीपक पालेवाड. चांगला खेळ राहिला होता कालच्या दिवसभरामध्ये. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 1-23 अशी धावसंख्या प्रतापगड पॉवर्स टीमनं सलामीवीर गमावला. एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. मागच्या षटकामध्ये आकाश काळेनं 4 ओव्हरमध्ये धावा आल्या 10. आता नवीन गोलंदाज अंशुमन रावत तिसरं षटक घेऊन अंशुमन सज्ज होतील. पाच बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं आत्तापर्यंत किशोर गायकवाड. एक षटकार सुद्धा आपण पाहिला स्कोअर लेगच्या वरतून. पाहूया अंशुमन रावत तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दोनही पॉवर प्लेची षटकं आता मात्र समाप्त झालेत. टॅप केले बॉलला अगदी हळुवारपणे टकलून काढले षटक. पॉइंटला सिंगल येत आहे. एकेरी रन होईल धावसंख्येमध्ये बदल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाले आत्तापर्यंत किशोर गायकवाड. दीपक पालेवाड काल पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र मिळवला होता. 37 धावांची बहारदार इनिंग मात्र पाहायला मिळाली होती पहिल्या मॅचमध्ये कालच्या दिवसामध्ये. आक्रमक खेळ साकारला होता. आज मात्र पाहूया कशा पद्धतीनं खेळ केला जाणार, कारण समोर रायगड रॉयल्सला पराभूत करायचं असेल तर एक चांगली धावसंख्या निदान 85+85 च्या आसपास ही धावसंख्या न्यावी लागेल. अंशुमन पूल करण्याचा प्रयत्न. इथून मात्र जोरदार अपील सुद्धा पाहायला मिळाली यष्टीरक्षकाकडून. चेंडू मात्र निर्धाव. वेग चांगला आहे अंशुमन रावत याच्या गोलंदाजीचा आणि त्याच वेगावर आता मात्र बीट करण्यात आलं आहे. लाईन आणि लेंथ चांगली आहे आणि त्या लाईन लेंथवर थोडासा अडचणीचं मित्रमंडळी ठरू शकेल फलंदाजांसाठी, त्यामुळे विचारपूर्वक खेळ करावा लागेल. दीपक पालेवाड यांच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. काल खूप चांगला खेळ केला होता. सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर पुढे टाकला होता. इथे मात्र बॅक टू द बॉल स्ट्राईव्ह. फॉलो थ्रूमध्ये मात्र बॉल स्टॉप झालेला नाही आहे. बॉल लॉंगॉनकडे सिंगल येईल. एकेरी रन खातं उघडतोय. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 25-25. चांगली बॉलिंग. अंशुमन रावत सुद्धा प्रभावित करतो या ओव्हरमध्ये. परंतु किशोर गायकवाड हा फार ट्रम्पकार्ड असेल या टीमचा. हुक केलाय बॉलला शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र स्टॉप जरूर झालाय त्या ठिकाणी. पहिली धाव घेतली वेगानं, दुसरा त्यावेळेसाठी सरसावलेत आणि या 2 रन्स कम्प्लीट. चांगला कॉल होता दुसरी धाव पूर्ण करण्याचा आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. बऱ्यापैकी मी तर म्हणेन कंट्रोल केलाय या षटकामध्ये. आत्तापर्यंत 4 बॉलमध्ये धावा दिल्यात त्या फक्त आणि फक्त 4. हेच करायचंय गोलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून खास करून वंचित ठेवायचंय जेणेकरून ही धावसंख्या कशी थोडीशी कमी करता येईल. अंशुमनचा हा बॉल लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह स्ट्रेट टू द लॉन्ग ऑन. जेल टिपलाय फलंदाज होतील बाद. लागलाय दुसरा हादरा प्रतापगड पॉवर्स. दोनही सलामीवीर आता मात्र गमावलेत प्रतापगड पॉवर्स टीमनं आणि मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन इन ॲट नंबर 4 अमित खांदवे. संघाचे कर्णधार आहेत. फार मोठी जबाबदारी आता मात्र दीपक पालेवाड आणि कॅप्टन अमित खांदवेवर असतील. 27-2 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं. त्याच धावगतीनं हा धावफलक पुढे जाईल की काय, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी केलेली चांगली गोलंदाजी. आकाश काळेनं घेतलेली विकेट निर्णायक ठरली. अंशुमन रावतनं आत्तापर्यंत दिल्यात फक्त 4 धावा. एक महत्त्वपूर्ण विकेट सलामीवीराला बादसुद्धा केलं आहे आणि महत्त्वाचं योगदान देत असताना गोलंदाजीमधून प्रभावित करतोय. पाहूया कॅप्टन नॉक पाहायला मिळेल का या मॅचमध्ये. फार मोठी जबाबदारी आता मात्र कर्णधारावर आले.
लास्ट बॉल असेल या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करण्यासाठी अंशुमन रावत. रनअप सुद्धा लॉंग आहे, वेग सुद्धा चांगला आहे गोलंदाजाकडे. ओवर द विकेट ना षडा प्लेन दाखू टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा संधी आहे परंतु इथे मात्र अंदाजच आला नाही. लॉन्ग ऑनला क्लिअर करत आले आल्या. पहिलाच बॉलवर कॅप्टनं ठोकलाय. अमित कांत यांच्या बॅटमधून निघालाय षटकार. षटकारानं मात्र खातं उघडलंय कॅप्टननं. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या दोन बाद 33 धावा. या सरासरीनं जर धावसंख्या आली तर नक्कीच 85+ धावसंख्या होऊ शकेल 11 सरासरीनं. परंतु या दोनही फलंदाजांना मात्र महत्त्वपूर्ण भूमिका निभवावी लागेल. क्षमता जरूर आहे लॉंग इनिंग खेळण्यासाठी. ओळखले जातात दीपक पालेवाड, त्याचप्रमाणे कॅप्टन अमित कांदवे. फक्त इथून मात्र निदान दोन तीन एक ओव्हर षटकं मात्र खेळपट्टीवर उभं राहणंसुद्धा गरजेचं असेल तर संघाला चांगला स्कोर दाखवायचा असेल तर. गोलंदाजीसाठी येतात जालिंदर वाळके, मोठं नाव आहे. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न हळुवारपण ढकलून काढलाय मिडॉनकडे हा चेंडू. लॉंगॉनचा फिल्डर येऊन मिडॉनपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र चांगला कॉल होता दोन धावा पूर्ण करण्याचा. दुहेरी धावांचं योगदान प्राप्त झाल्या दोन धावा 35-35. जालिंदर वाळके चांगले अष्टपैलू खेळाडू या टीमचे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पूर्णतः फसलाय. चेंडू निर्धाव डॉट. चेंडूला चांगली फिरक देण्याची कला मात्र जालिंदर यांना अवगत आहे. चांगल्या पद्धतीनं वळवले सुद्धा जातात चेंडू आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला मग रिव्हर्स खेळण्याचा मोह आवरता येत नाही फलंदाजांना. रिव्हर्सच्या फटक्यावर तुम्हाला कमालीचं टायमिंग साधावं लागतं, शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते. टायमिंग जुळलं तरच हा फटका मात्र प्रेक्षकांना सुद्धा तेवढाच आवडतो. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. इथे वळणारे चेंडू जे आहेत ना हे परीक्षा पाहतात आता मात्र दीपक पालेवाडचे. दोन निर्धाव चेंडू, चांगली बॉलिंग. इथून मात्र पाहायला गेलं स्पिन गोलंदाजीचा अंदाजच येत नाही. वळणारे चेंडू खरं तर पाहायला गेलं तर दीपक पालेवाड यांच्यासाठी नक्कीच त्रासदायक ठरले ते सगळे चेंडू. परंतु जालिंदर वाळके अगदी लवकर षटक फिनिश करण्याच्या तयारीमध्ये. मागच्या रन्स आलेले नाही आहेत तीन बॉलवर. चांगली हा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले. झेल उडालाय हातामधून. संधी चांगली होती, संधी चांगली होती एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची आणि अक्षरशः तिथपर्यंत पोहोचले सुद्धा होते. शेवटच्या क्षणाला मात्र कॅरी करता आला नाही. रवी निंबाळकर त्या ठिकाणी होते, नॉट एक्सपेक्टेड. कॅप्टन आहेत या संघाचे आणि त्यांच्याकडून तर नक्कीच अपेक्षा होती हा झेल टिपला जाईल. कारण समोर दीपक पालेवाड काल खूप चांगली इनिंग खेळला होता या मॅच कालच्या दिवसामध्ये आणि आतासुद्धा झेल सुटल्यानंतर बऱ्याच वेळेला फलंदाज आक्रमक होत असतात. बॅकफुटला जाऊन टोलवलाय हा फटका. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक रन मात्र मिळेल. सिंगल येत आहे, धावसंख्या एकने वधारेल आणि स्कोर जाऊन पोहोचला आहे. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर दोन बाद 38 प्रतापगड पॉवर्स.
हॅलो तर चार षटकांची समाप्ती झाली, अजूनही चार षटक बाकी आहेत, त्यामुळं फलंदाजी करणाऱ्या प्रतापगड पॉवर संघाला इनिंगमधून अजून अर्धा खेळ बाकी असेल. 38 जाबा झाल्या धावफलकावर. सलामीवीरांना गमावलंय, परंतु कॅप्टन आहेत एका बाजूला, षटकारण खातं उघडलं आणि दुसऱ्या बाजूला दीपक पालेवाड. झेल त्यांचा सोडला होता, 6 धावांवर खेळतात. आकाश काळेला पुन्हा एकदा लावलं जात आहे स्पोर्ट्सेज क्रिकेट ग्राउंड एंडकडून. 5व्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. हळवारपणे बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पंच केलं होतं बॉलला, ऑन साईडला सिंगल येईल. एकेरी दाबेनं स्ट्राईक रोटेट करत असताना दीपक अमित खांदवे टीमचे कर्णधार नेतृत्व. आज मात्र सारं काही करायचं आहे, कारण इथून मात्र संघाला फायनलपर्यंत न्यायचं आहे आणि त्याची संपूर्ण पूर्णतः जबाबदारी आता मात्र या खांद्यावर असेल. षटकारण खातं उघडलंय, पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. भाऊ आकाश काळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेंथ होता कुटप्प्याचा बॉल, इथून मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 40 वर. पुढे सरसावत हा फटका, लॉफ्ट केलाय बॉलला, उंच जास्त गेलाय आणि अंतर सुद्धा तेवढंच कापतोय. आणखीन एक धम्माकेदार स्ट्रोक कॅप्टनच्या पॅट मधून येतोय. दुसरा षटकार. वेगळाच विचार करून कॅप्टन मात्र मैदानामध्ये उतरले. 2 बॉल मध्ये 12 धावा, 600 स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये खेळ करत असताना. इथे मात्र छोटा गुडलेंद होता, पूल करण्याचा प्रयत्न झाला परंतु बीट करून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आज आक्रमक रीतीनं मात्र खेळण्यास सुरुवात केली पहिल्याच बॉल पासून अमित कांदवे. हा सुद्धा चेंडू आपण पाहिला तर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटकार आल्यानंतर 2 चेंडू सुद्धा निर्धाव काढले ते आकाश काळे. यांच्याकडे सुद्धा तेच सामर्थ्य आहे पुनरागमन करण्याचं आणि चांगलं कमबॅक करत असताना चांगला रिस्पॉन्स दिला आता मात्र गोलंदाजांना. यावेळेस मात्र पॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता कॅप्टनच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार. षटकरच्या सहाय्यानं मात्र प्रतापगड पॉवर संघाचं अर्धशतक धावफलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. कम्मालीची बॅटिंग, 3 षटकारानं 18 धावा. कर्णधार अमित कांदवे यांच्या बॅटमधून निघाल्यात. हा ही चेंडू थोडासा खाली राहिला, इथे जो विचार केला होता बॅटच्या पट्ट्यातच आला नाही आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आकाश काळेचं षटक समाप्त झालं. या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या तर 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 दिल्या होत्या, 2 षटकं टाकली, 1 गडी बाद केला, 24 धावा दिल्यात. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 बाद 52 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ असेल बाकी. सहावं षटक आता मात्र सुरुवात होईल. आतापर्यंत चांगली धावसंख्या आहे अजूनही. स्पॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय 6व्या षटकासाठी आणि चांगला निर्णय सुद्धा मी तर म्हणेन.
कारण एका बाजूला तीन षटकार पडलेत, त्यामुळे बिंदासपणे खेळता येईल कारण अगोदरपासूनच रौद्र रूप पाहायला मिळाले कर्णधार अमितचं. दुसऱ्या बाजूला दीपक पालेवाडला सुद्धा फॉर्ममध्ये परत येण्याची संधी असेल. पुढे सरसाब अधिक पाऊल पुढे टाकला होता आणि तदनंतर मात्र ऑन साईडला प्रहार मिडविकेटला. इथे मात्र क्षेत्ररक्षण होते खराब, चेंडू चालाय सीमा पार, दीपक यांच्या बॅटमधून निघालाय चौकार. शालेंद्र वाळके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वागत केले दीपक पालेवाड यांनी. फ्लायटेड डिलिव्हरी, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र यष्टीरक्षकानं टिपलाय झेल. फलंदाज परततील, मगाशी जीवनदान मिळालं होतं त्याचा जास्त फायदा उठवता आला नाहीये. एक सोपा झेल यष्टीरक्षकाकडे देऊन मात्र बाद होतात. तिसरा झटका बसेल प्रतापगड पॉवर्स टीमला. फलंदाज दीपक पालेवाड 11 धावा काढून मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट यावेळेस मात्र पाहायला मिळाली. 56 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज गमावलाय प्रतापगड पॉवर्स टीमनं. परंतु कॅप्टन अमित कांदवे आज मात्र मोठ्या आत्मविश्वासानं मात्र खेळ करत असताना तीन षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. त्या साथीला आता मात्र नवीन फलंदाज संकेत कांदवे, परंतु समोर सुद्धा तेवढेच अनुभवी खेळाडू आहेत शालेंद्र. यस, इथे मात्र आणखीन एक विकेट डाऊन होते की काय. फलंदाज आल्या पावली इथून मात्र माघारी फिरत असताना आणि आणखीन एक झटका मात्र दिलाय तो जालिंदर. एका फाटोपाठ एक आता मात्र मोहरे कारच झालेत आणि गोलंदाज शालेंद्र वाळके असतील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु तदनंतर मात्र दोन फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी सुद्धा राहिलेत. पाहूया विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का. संजय पितांबरे येतात फलंदाजीसाठी. फ्लाइट डिलिव्हरी शालेंद्र यांचा हा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. जेल मात्र टिपला विकेट हॅट्रिक सकाळच्या 17 मात्र मोठा कारनामा करत असताना शालेंद्र वाळके गोलंदाज विकेट हॅट्रिक संपादित केले पाठोपाठच्या तीन चेंडूंवर. तीन फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय प्रतापगड पॉवर्स संघ. थोड्याशा अडचणी मात्र स्वतःहून वाढवून घेत असताना आणि हा पाचवा फलंदाज बाद निंबा संघ गारद.
तर मागच्या तीन चेंडूंवर तीन सफलता अर्जित केल्यात. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता आणि तदनंतर मात्र काय कमालीची जादुई फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फिरकीच्या जाळ्यामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाजांना मात्र ओढलं जात आहे. क्लास दाखवलाय पुन्हा एकदा चालिंदर यांनी. नवीन बॅटर मारुती खांदवे येतात, परंतु आता मात्र एका बाजूला एकाकी पडलेत ते अमित खांदवे टीमचे कॅप्टन. नॉन स्ट्राईक गेंडला लोव फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला अगदी सरळ पॅटनं लॉंग ऑन कडे. सिंगलचं रूपांतर पाहूया डबलमध्ये करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट. कॅप्टन डेंजर एंडला धावत होते. दोन धावा बऱ्याच अवधीनंतर धावफलक पुढे हललाय. मारुती यांनी खातं उघडले दोन या धावेनं टीम जी धाव टोटल जाऊन पोहोचली 58. फिरून खेळला हा फटका पॅकवर स्क्वेअर लेगला इनफिल्डमध्ये फिल्डर आणि आणखीन एक विकेट डाऊन. एकाच ओव्हरमध्ये चार फलंदाजांना बाद करण्याचा मोठा पराक्रम जालिंदर वाळके यांनी केलाय. आणि इथे मात्र थोडीशी ससे उलपट होत असताना 58-6 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या दोन षटकांचा खेळ बाकी. कॅप्टनला साथ कोण देणार हा आता मात्र पडलेला प्रश्न. अठ्ठावन्न धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर जालिंदर वाळके यांनी दोन षटकं टाकली, 11 धावा दिल्या, चार फलंदाजांना बाद केलं. 5.5 सरासरीनं इकॉनॉमी राहिली त्यांची, खूप चांगली आहे बॉलिंग. कॅप्टन एकटाच पडलाय. अमित खांदवे एका बाजूला, 6 बॉलमध्ये 18 धावा आणि सगळ्या धावा षटकाराच्या सहाय्यानं. रघु येतात त्यांच्या साथीला. रघु घुमनवाड 8 क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालेत, परंतु इथून मात्र चांगली साथ मिळणं फार गरजेचं असेल. हा डाव पुढे न्यायचा असेल तर दोन ओव्हर्समध्ये अजूनही ठरवलं तर बऱ्याच जबा होऊ शकतात. अंशुमन रावत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. मागच्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केला होता. लोव फुल टॉस बॉल, इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाही आहे. सिंगल येते, दुसऱ्या धाव्यासाठी सरसावले आहेत आणि इथे मात्र कदाचित आत्महत्या करण्यास भाग पाडलंय साथी सहकारी. इथून मात्र परततील रघु. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ती कॅप्टननं. एकच धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या 1 वधारेल 59 या धावसंख्येवर. 7 धक्का. नवव्या स्थानावर यश नागणे. काल चांगली बॉलिंगनं प्रभावित केलं होतं, परंतु आता मात्र चांगली बॅटिंगसुद्धा करणं फार गरजेचं असेल. परंतु अमित खांदवे ज्यांना मात्र स्ट्राईक हवी होती आणि त्यामुळे साथी सहकारी रघुला मात्र परतावं लागलं. पाहूया आता मात्र मोठ्या आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. आत्तापर्यंत 19 जाबांचं महत्त्वपूर्ण योगदानसुद्धा आपल्या टीमसाठी दिलंय. अंशुमनचा हा शॉट ऑफ लेन सीट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम स्क्वेअर लेग अंपायर. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल, धावसंख्या 1 पुढे जाईल. व्हाईटचा इशारा 60 रन्स ऑन द बोर्ड, 60 धावा धावफलकावर.
20 एक धावा तरी कमीत कमी इथून काढाव्याच लागतील, निदान 80 प्लस। आई बॉल सोडून दिला, ऑपस्ट्रमच्या बराचसा बाहेरून चाललेला हा चेंडू। पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, बिना मेहनतीच्या दोन धावा मात्र मिळतील मागच्या चेंडूंवर। प्रतापगड पॉवर्स टीमसाठी 61 झाल्यात 61। अजूनही या पहिल्या सत्रामधील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे। हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला लागल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा पायाला पायावर आदळला, त्यामुळे बॉल तिथेच थांबला खेळपट्टीवर, रन मिळणार नाही आहे। टटबॉल निर्धाव चेंडू, कारण संपूर्णपणे आता मात्र सगळे चेंडू कदाचित कॅप्टनचाच इरादा असेल खेळण्याचा, आणि त्यामुळं एक वेगळी रणनीती रायगड रॉयल्स टीमकडून सुद्धा अनुभवली जाईल। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, धावण्यास तयार नाही आहे, त्यामुळे हे मात्र निश्चित करून टाकले कॅप्टन की सगळेच्या सगळे चेंडू तो खेळणार, परंतु बऱ्याच वेळेला धावफलक हालता ठेवणं फार गरजेचं असतं। षटकार तर नक्कीच मारलेत आत्तापर्यंत, ती क्वालिटी, ती क्षमता मात्र दाखवली कर्णधारांना, परंतु त्याचबरोबरीनं आपल्या साथी सहकाऱ्यांवर सुद्धा तेवढाच विश्वास दाखवणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं। पाहूया 61 धावा झाल्यात किती धावांपर्यंत हा स्कोअर ताणवला जाणार। इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये आहे, आणि कदाचित मागच्या बॉलवर सिंगल घेतली असती तरी विकेट नसती गेली। कॅप्टन डिपार्ट, 61 या धावसंख्येवर मोठा आदरा सहन करावा लागेल तो प्रतापगड पॉवर्स टीमला। या धावसंख्येवर 8वा हादरा बसलाय प्रतापगड पॉवर संघ। सुरुवातीला अगदी सुस्थितीमध्ये वाटणारा संघ, परंतु त्यानंतर मात्र जालिंदर यांच्या गोलंदाजीनं अक्षरशः पत्त्यासारखा कोसळला, एका पाठोपाठ एक हादरे दिले गेले, आणि त्याचं दबाव मात्र कर्णधारावर आलं, आणि कॅप्टन सुद्धा बाद होत असताना। आता मात्र इथूनही धावसंख्या वाढवणार कोण? 8 फलंदाज गमावलेत, शेवटचे 2 फलंदाज आता मात्र असतील। अजूनही नवीन फलंदाज येतात, प्रवीण खांदवे ऑन अ स्ट्राईक, अंशुमत रावतला मिळालेली दुसरी सफलता, परंतु फार मोठी सफलता। फोर द विकेट, नेक्स्ट बॉल, यावेळेस मात्र वेगानं, आता आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा, कारण त्यांना माहिती आहे थोडेसे टॅलेंटर्स असतील, जी प्रामुख्यानं जे चांगली फलंदाजी करतात ते सगळे फलंदाज बाद झालेत, त्यामुळे इथून मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास सॉलिड वाढलाय। वेग पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर डॉट बॉल, परंतु त्या सिच्युएशनमधून सुद्धा मागे काय घडलंय हे आता मात्र विसरून जाऊन नव्यानं खेळ करणं गरजेचं आहे उरलेल्या चेंडूंमध्ये, तरच या धाबा होऊ शकतील। आपल्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे फलंदाजीमधली, ही दाखवून द्यावी लागेल प्रवीणला। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रूजमध्ये गोलंदाज स्टॉप करतोय, अंशुमन धाव मात्र मिळत नाहीये। हे षटक मात्र पाहायला गेलं तर संपूर्णपणे पहिला व्हाईट बॉल सोडला तर एकही धाव मात्र मिळालेली नाही आहे। पहिल्या बॉलवर एक रनआउट झाला होता, सिंगल आली होती, तिथे मात्र फलंदाज रघुला बाद व्हावं लागलं होतं, त्यानंतर व्हाईट बॉल आला, परंतु त्यानंतरचे सगळे चेंडू जे आहेत, 5 चेंडू ज्याच्यावर एकही धाव, खरं तर धाव घेण्याची संधी होती परंतु ती घेतली गेली नाही, आणि त्यामुळे एकही धाव मिळालीसुद्धा नाही आहे। त्यामुळं थोडासा आत्मविश्वास मी तर म्हणेन मोठा दाखवला होता कॅप्टननं, परंतु स्ट्रोक चांगला होता, परंतु चेल मात्र टिपला गेला, आणि तेच मी म्हणेन ही धावसंख्या मात्र सीमित ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला आहे आत्तापर्यंत रायगड रॉयल संघ। शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी, धावसंख्या पूर्णपणे स्टॉप झाले, स्थिरावले 61 धावसंख्येवर। पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा जोडल्या जातील, निदान 12-13 धावा आल्या
एक 75 च्या आसपास एक चांगलं टार्गेट सेट करता येऊ शकेल, कारण चांगली गोलंदाजी या संघाकडे सुद्धा आहे, चांगली बॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. शेवटचं षटक, आठवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर करण काळे सज्ज होत आहेत. यस साठी हा बॉल पाठीमागे खेळले, शॉट फाईन लेग ला क्षेत्ररक्षक आहेत, एकच जावेल. तर प्रॉपर कनेक्ट झाला असा फटका तर नक्कीच चार मिळाल्या असत्या. टाइम व्यवस्थित झालं नाही आहे, सिंगल रन बऱ्याच अवधीनंतर स्कोर कार्ड हल्ला आहे, 62 रन्स 62. अखुटप्प्याचा बॉल, इथून मात्र बरीच उसळी दिली होती गोलंदाजांना आणि त्याच कारणास्तव अनप्लेबल डिलिव्हरी कॉल करण्यात आले. व्हाईट बॉल अगदी डोक्यावरून टप्पा पडल्यानंतर जेव्हा चेंडू वरून जात असतात तेव्हा ऑब्व्हियसली अंपायर्स मात्र व्हाईट बॉल देतील आणि फर्स्ट वॉर्निंग सुद्धा देत असताना गोलंदाज करण काळे पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजून, उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी नेक्स्ट बॉल. छोटा प्लेन यावेळेस मात्र समोरच्या दिशेला पूल केला होता, खरं तर हा फटका लॉंग ऑफ कडे, दोन धावा मात्र पूर्ण होतील. आता धावांची गरज आहे आणि त्या पूर्ण कराव्या लागतील. या दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील, धावसंख्या 65-65 या आकड्यावर. फुल टॉस बॉल होता, खरं तर रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र फसला आहे. चेंडू निर्धाव, डॉट बॉल शेवटच्या तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे, 65 धावा. निदान एखादी बाउंड्री जर आली तर 70+, एक क्षणाला असं वाटत होतं 90 रन्स आरामात होतील, परंतु विकेट हॅट्रिक नंतर मात्र संपूर्णपणे कुठेतरी धावसंख्येला मात्र लगाम घालण्यात आला. शालिंदर वाळके यांना मात्र संपूर्ण श्रेय द्यावं लागेल, एका ओव्हरमध्ये 4 फलंदाजांना बाद केलं गेलं. हा फटका मिसटायमिंग आहे, मिसक्यूट झाला होता, गोलंदाज धावतात त्या ठिकाणी परंतु एकच धाव. यशला इंटरेस्ट नाही आहे, दुसऱ्या धाब्यामध्ये सिंगल रन मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतो 66-66 या आकड्यावर. प्रतापगड पॉवर संघ तो टेन्शनमध्ये आलाय, सोमनाथजी वाघमारे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा थोडासा डाव कोसळला मध्यंतरी आणि त्याचमुळे मात्र स्लॉगोरच्या ओव्हर्समध्ये धावा येताना दिसत नाहीयेत फार. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र झेल मात्र हातामधून निसरडलाय, पॉइंटला फिल्डर्स होते त्या ठिकाणी, सिंगल येत आहे, एक धाव टीमच्या टोटलमध्ये, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एखादा मोठा स्ट्रोक, एक तरी मोठा फटका येणं आता मात्र अनिवार्य झालंय. पाहूया या चेंडूवर तरी एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का. स्विच केला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, त्यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल चाललाय तो बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. शेवट मात्र गोड होतोय, 70 धावांच्या पुढे ही धावसंख्या मात्र नेले प्रवीण कांदवेच्या या चौकारानं आणि टीमची टोटल पोहोचले ती 71 आकड्यावर, 71 रन्स ऑन अ बोर्ड. परंतु चांगल्यापैकी हा स्कोर रिस्ट्रिक्ट करण्यामध्ये यशस्वी राहिलाय तो रायगड रॉयल संघ, परंतु आता मात्र गोलंदाजीमधून छाप सोडावी लागेल. यश नागणे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा चांगली षटकं मात्र हाताळावी लागणार आहेत, कारण 71 धावा इट्स अ नॉट अ बॅड स्कोर. नक्कीच या धावासुद्धा डिफेंड होऊ शकतात, परंतु पाहूया कशा पद्धतीनं इथून मात्र प्रतिकार केला जाणार प्रतापगड पॉवर्स टीमकडून. गोलंदाजांना श्रेय त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांना 100% द्यावं लागेल या मॅचमध्ये, तरच या धावा मात्र सेव्ह करू शकतात, या धाबांचं संरक्षण होऊ शकेल.
परंतु गोल्डन चान्स आहे 72 धावा काढून सरळ मात्र फायनल मध्ये पोहोचण्याची ही नामी संधी मात्र रायगड रॉयल्स टीम साठी। आणि पाचव्या पर्वामध्ये पाहूया कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल त्याचं उत्तर ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोन वर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल। संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मुखामधून कव्हर करण्यात आले श्री उत्तमजी सावंत सर यांच्याकडे मी वळतोय। थँक्यू। सन्माननीय रणजीतजी टिंगरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर या सामन्याची आनंद आपण घ्यावा। व्यासपीठावरून असनस्त बाबा आपलं सहर्ष स्वागत आहे, स्वागतम। हॅलो हॅलो चेक हॅलो यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती असेल टॉस करण्यासाठी संपर्क करा। नाणेफेकीचं खवले ठिकाणी संपन्न केलं जाईल। यानंतरचे दोन संघ असतील एका बाजूला लोगड लायन्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच मैदानी खेळली जाईल। आज आपण पाहतो या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून देखील आपण या स्पर्धेकडे पाहतोय। संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, याचसाठी केलं होता टस शेवटचा दिस गोड व्हावा
आणि तो शेवटचा अंतिम दिवस इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम टप्प्यामध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. पहिली क्वालिफायर आपण पाहतोय आणि यानंतर एलिमिनेटरची मॅच ती देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चार संघ आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीत पोहोचलेत. 10 संघांचा सहभाग होता. प्रत्येक संघाला संघ मालक, प्रत्येक संघाला टीम ओनर आणि प्रत्येक खेळाडूवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात संघ मालकांनी बोली लावत ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडूंना खरेदी केलं, आपल्या संघामध्ये सहभागी केलं आणि त्यानंतर प्रत्येक संघ आपण पाहिलं तर मैदान ते खेळताना पाहायला मिळाला. प्रत्येक संघाला एक कॅप्टन पाहायला मिळाला. प्रत्येक कॅप्टनच्या संघनायकाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक टीम तो कॅप्टन लीड करताना पाहायला मिळाला. परंतु चारच संघनायक आपल्या संघाला लीड करत असताना स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये घेऊन गेलेत. बाकीच्या इतर संघनायकांना देखील आपण पाहिलं असेल, परंतु ते संघ या स्पर्धेच्या बाहेर पडलेत. इलिमिनेटरच्या मॅचचा टॉस केला होता आणि टॉस करण्यासाठी शिवनेरी स्ट्रायकर संघाचे कॅप्टन सनीदादा राखपसरे तर लोहगड लायन्स संघाचे कॅप्टन पवन कंद या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी. या टॉस त्या ठिकाणी संपन्न केला होता आणि मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकीचं कौल संपन्न केला जाईल. शुभम मोझे यांच्या ठिकाणी आगमन होते. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदान ते सुरुवातील. मुख्य पंचांचे इशारे होते लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू चला खेळूया. पहिला चेंडू होता जालिंदर वाळके यांच्याकडनं. आपण पाहिलं तर मैदानती वेल लेप केला होता. चेंडू खेळण्याचा कोणत्याच प्रकारचा प्रयत्न तो मात्र मैदानती केला जात नाही. एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील मैदानती आहे. डॉट बॉलनं आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाची सुरुवात ती मात्र मैदानती होताना पाहायला मिळते. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 षटकांचा सामना आहे आणि पहिला चेंडू तो देखील आपण मैदानती पाहिला आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक. यावेळीचा चेंडू होता फटका केला स्क्वेअर लेगला लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडू पाठवला आहे सीमआरसीच्या पलीकडे. क्वालिफायर मॅच येतोय. पहिला दुसऱ्या डावातील खणखणीत षटकार. चेंडू झालेत. 6 धावा धावपळ होत्या. शेवटचा एकच पुकार शिवनेरी स्ट्रायकर संघाचे कॅप्टन आणि लोहगड लाईन संघाचे कॅप्टन. यानंतर तुम्हाला आम्ही विनंती करणार नाही. यावेळीचा चेंडू होता बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा. गगनाला गवस्ती घालणारा गगन चुंबी गगन बेदी आउटस्टँडिंग षटकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन बिगिट आले. धावपळकोती धावा 12. इथे आपण पाहिलं तर चेंडू मैदान ते सोडून दिला आहे. पंच कळवतात खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धावील व्हाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपळकोती आकडे बदलत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू असताना 3 चेंडूमध्ये बनवला गेला 13 धावा. 72 धावांचा पाठलाग तो मात्र मैदान ते सुरू आहे. बॅटिंग करते टीम रायगड रॉयल्स. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिरिक्त अवांतर धावा देखील खूप महत्त्वाचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट तो मात्र पाहायला मिळतोय. ज्यावेळेस प्रतापगड पॉवर संघ बॅटिंग करतो होता पहिल्या षटकात 13 धावा होत्या आणि त्याच प्रकारची सुरुवात रायगड रॉयल्स मैदानाच्या आतमध्ये करतोय. सन्माने बाबासाहेब कांचन या मान्यवरांच्या शुभास्ते त्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न केला होतोय. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. इलिमिनेटरचा सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. जो संघ जिंकेल तो क्वालिफायर 2 खेळेल. परंतु जो संघ पराभूत होईल ना तुषार सर तो या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी ठरेल. त्यासाठी मॅच असेल यानंतरची. यावेळचा चेंडू होता फटका फसलाय बरासा काय चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेल टिपलाय विकेटचं होतंय पतन. ब्रेक थ्रू दिलाय पहिल्या षटकात यश नागणेनं आपल्या संघाला मिळून देतोय एक यश आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज होईल बाद झेल टिपलाय संजय पितांबरेनं.
पहिल्या क्रमांक जर षटक मैदानती सुरू असताना आपण पाहिलं तर मैदानती बऱ्याचशा घटना घडताना पाहायला मिळतात. षटकार देखील आले, व्हाईट बॉल देखील आले, डॉट बॉल देखील आले, विकेट देखील आली. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता ना प्रतापगड पॉवर्स, ती विकेट मिळवताना पाहायला मिळतोय. धावपळकोट्याने स्कोर कार्ड त्यावर देखील आपण पाहतोय बनवतोय. एक गडी बाद 14 धावा त्या मात्र धावपळकोट्या आहेत. प्रतापगड पॉवर्स संघ बॅटिंग करताना देखील आपण पाहिलं आणि इथे रायगड रॉयलची बॅटिंग ती मात्र मैदानती सुरू आहे. यानंतरची मॅच टॉस जिंकलाय शिवनेरी स्ट्रायकर संघानं. प्रथम तर निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. लोहगड लायन्स संघाला इथे आपण पाहिलं तर मैदानती बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत इलिमिनेटरचा सामना असेल. आज प्रत्येक मॅच 8 ओव्हरची आहे, प्रत्येक सामना 8 षटकांचा आहे. फक्त कॅप्टन्सला एकच विनंती असेल, थोडा वेळ वाचवा, थोडी घाई करा. यावेळचा चेंडू सुंदर ड्राईव्ह केला मैदानती डीप लॉंग ऑफला, ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल, प्रोटेक्शन ठेवले तिथे कॅप्टन अमित खांदवेनं. चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला होता, चेंडू देखील अडवला जातोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सकाळच्या सत्रामध्ये सगळ्या गोष्टी इथे चांगल्या होताना पाहायला मिळतात. एक गडी बाद 15 धावा, पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडू मात्र मैदानती टाकले गेलेत. रवी निंबाळकर बॅटिंगसाठी आहेत, कॅप्टन आहेत, जबाबदार आहेत. या खेळाडूवरती आज प्रचंड प्रेक्षकांचं लक्ष आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही थोडंसं हितगुज केलं, थोडीशी बातचीत केली, खरं तर आम्ही देखील विचारलं की रवी निंबाळकर या खेळाडूकडनं आज प्रेक्षकांना अपेक्षा आहेत आणि त्या प्रेक्षकांना, त्या फॅन्सला, त्या फॉलोअर्सला त्या बॅटिंगची अपेक्षा आहे. ती बॅटिंग पाहायला मिळेल का? इथे संधी आहे रवी निंबाळकरला, त्या संधीचं सोनं करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं ना, आम्ही खेळाडूंवर त्यात कोणताच प्रेशर ठेवला नाही, प्रत्येकाला मन मोकळेपणानं खेळायला सांगितलंय ना, त्याप्रमाणे स्वतः देखील मन मोकळेपणाने खेळतील का ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिला चेंडू होता, हळूवारपणे खेळून काढला, एक धाव घेतली, षटक क्रमांक संपेल पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रायगड रॉयल एक गडी बाद 16 धावा. दुसऱ्या षटकाला देखील आपण पाहिलं तर मैदानती सुरू होताना पाहायला मिळेल. रायगड रॉयल्स आणि प्रतापगड पॉवर्स या दोन संघादरम्यान हा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक महत्त्वपूर्ण मॅच खरं तर दोन्ही संघांच्या वाचून आहे. जो जिंकेल तो मात्र डायरेक्ट पोहोचेल मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना या स्पर्धेतील तो मात्र खेळताना पाहायला मिळेल. परंतु तो कोणता संघ आणि कोणाच्या मालकीची टीम, नवनाथ दादा मोचे यांच्या मालकीचा की सोमनाथ दादा वाघमारे यांच्या मालकीचा संघ, ते देखील आपण पाहणार आहोत. कॅप्टन रवी निंबाळकर की कॅप्टन अमित खांदवे, कोण खेळेल प्रथमतः या स्पर्धेची मेगा फायनल आणि कोण पोहोचेल ग्रँड फिनलला, ते देखील आपण मैदानती पाहणार आहोत. पहिला सामना आजच्या दिवसातील शेवटचा दिवस, अंतिम दिवस. यावेळचा चेंडू होता रवी निंबाळकर यांच्या बॅटमधून फटका खेळला जातोय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही. चेंडू अडवला गेलाय, शॉर्ट मिडविकेटला आपण पाहिलं तर चेंडू अडवला जातो आणि तोपर्यंत एक टॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं यश नागनेला एक षटक टाकलं, 16 धावा खर्च केला, एक विकेट मिळवली. षटक थोडंसं महागडं जरूर होतं, परंतु ज्या विकेटच्या शोधामध्ये होताना, जो ब्रेक थ्रू पाहिजे होता ना जालिंदर नाना वाळके, तो विकेट मिळवताना पाहायला मिळाला यंगस्टर यश नागने. कमालीची गोलंदाजी केली यशनं, खरं तर इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं. यावेळीचा चेंडू होता रवी निंबाळकर सेट ऑन फायर, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा घेत चेंडू जातोय. रवी निंबाळकर ब्रँडेड चौकार, 4 धावा.
निंबाळकर तीन चेंडू आणि पाच धावा एका चौकाराच्या मदतीनं, तर न्यू बॅटर आपण पाहतो बॅटिंग करेल माधव लांगी, एक चेंडू खेळलाय एक धाव तो बनवताना पाहायला मिळालाय. यावेळीचा चेंडू होता फटका खेळला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ, वाईडिश लॉंग ऑनला चेल टिपलाय, विकेटचं होईल पतन आणि फलंदाज बाद. दुसऱ्या क्रमांकाच्या षटक मैदानात सुरू असताना रायगड रॉयल संघ आपण पाहतो धावपळकोत आणि स्कोर कार्ड ते बनवतोय, दोन गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपळकोत आहेत. आठ ओव्हरची मॅच आहे, आठ षटकांचा सामना आहे, छोटंसं ड्रिंक्स ब्रेक देखील आपण पाहतो मैदान ठेवतोय, छोटीशी टीम मीटिंग देखील होताना पाहायला मिळेल. ही जी काही टीम मीटिंग आहे ना प्रतापगड पॉवर संघाकडनं ती खूप महत्त्वाची आहे. एकत्रित येणं, पुन्हा सगळ्यांनी एकत्र गोळा होणं आणि तिथे एखादा निर्णय घेणं आणि तो निर्णय तिथं सिद्ध करणं हे प्रतापगड पॉवर संघाकडनं अपेक्षित आहे. एक चांगला निर्णय, एक छोटा निर्णय, परंतु तो एक महत्त्वपूर्ण निर्णय असेल का ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, एकीचं बळ दाखवावं लागतं, युनिटीने तुम्हाला खेळावं लागतं, युनिटीचं पॉवर काय ना ते तुम्हाला दाखवावं लागतं. एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ, एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ म्हणून जमवलाय तुम्हाला साऱ्यांचा मेळ, त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. हा सांघिक खेळ आहे, इथे प्रत्येकाचे प्रयत्न, प्रत्येकाचे एफर्ट्स, प्रत्येकाचं योगदान इथं संघासाठी टीमसाठी ते मात्र गरजेचं असतं. एक ते अकरा जे खेळाडू मैदान ते खेळताना पाहायला मिळतात ना, त्या प्रत्येकाने जर आपले एफर्ट दिले ना, प्रत्येकाने जर आपलं योगदान दिलं ना, प्रत्येकाने जर आपलं काम योग्य केलं ना, तर तो संघ तिथं विजय होताना पाहायला मिळतो. तीच कामगिरी पाहिली आत्तापर्यंत आम्ही प्रतापगड पॉवर्सकडनं आणि तीच कामगिरी पाहिली आम्ही आत्तापर्यंत रायगड रॉयल्सकडनं. सुपर एटमध्ये आपण पाहिलं होतं ग्रुप एमधून खेळणारा संघ होता रायगड रॉयल्स. सुपर एटमध्ये एकही सामना तो पराभूत झाला नाही, अपराजित सुपर एटमध्ये तो संघ पाहायला मिळाला. तर प्रतापगड पॉवर संघ देखील आपण पाहिलं, एकही मॅच तो पराभूत झाला नाही सुपर एटला आणि तो देखील आपण पाहिलं तर सुपर एटचा एक अपराजित संघ म्हणून इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये प्लॅनिंग केलं, ते डावपेच आखलेत, योजना आखल्यात, रणनीती बनवल्यात, कुरघोड्या करतोय कॅप्टन अमित कांदे. प्रतिस्पर्धी संघावरती आघात करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कमबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुनरागमन करेल का, पलटवार करेल का, मॅचमध्ये पुन्हा आपल्या संघाला घेऊन येईल का प्रतापगड पॉवर्सला. स्लोवर वन चेंडू होता, धीम्या गतीने टाकला आणि पंच कळवतायत. अतिरिक्त अवांतर चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर जाईल, व्हाईट बॉल तो मात्र मैदानावरती आहे. एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या धावपळकोती वाढ करेल. अर्थातच आपण पाहतोय नवनाथ दादा मोझे यांच्या मालकीचा संघ रायगड रॉयल्स दोन गडी बाद 21 धावा. रवीभाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी ती टीम आपण पाहतो मैदानात आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू झाले दुसऱ्या क्रमांकाचं. यावेळीचा चेंडू होता पॉईंटच्या डोकरतून फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू देखील आपण पाहतोय जातोय सीमारेषा पार, एक टप्पा घेत वन बाउन्स ओवर द रोप A1 क्वालिटीचा. मदतीनं रायगड रॉयल संघ आपण पाहिलं तर धावपळकोती, इथे मात्र पुन्हा एकदा आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, आकडे बदलणारा खेळ आहे, आकडे बदलताना बघायला लावणारा खेळ आहे. पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह केलाय, ऑनड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड ऑनला, चेंडू मात्र अडवला जाईल, कुठल्याच प्रकारची धाव नाही, एक टॉट बॉल तो मात्र मैदानात आहेत. शुभेंदू पांडे बॅटर बॅटिंग करतोय, दोन चेंडू चार धावा, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. माधव लांगीला आपण पाहतोय, एक चेंडू खेळलाय एक धाव तो बनवताना पाहायला मिळतोय. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, बॅटचं खाली टो घेत मात्र चेंडू जाईल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन सजवलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ना तर कॅप्टन अमितकडनं पाहायला मिळते, परंतु फलंदाजची जी काय रणनीती आहे ना ती इथे आपल्याला पाहायला मिळेल. रायगड रॉयल संघ दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन गडी बाद 26 धावा.
गडीबाद 26वा धावपळ करत आहे. तिसऱ्या षटकाला देखील आपण पाहिलं ना तर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. हा ज्या क्रिकेट स्पर्धेचा आपण पाहते अंतिम दिवस आहे, अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा ती देखील आपण पाहतो मैदानात आहे. पहिली मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला सामना तो देखील आपण पाहतो मैदानात आहे. क्वालिफायर वन मॅच आपण पाहतो मैदानात. रायगड रॉयल्स आणि त्यांच्या विरुद्धात प्रतापगड पॉवर्स या दोन संघादरम्यान इथे आपण पाहिलं ना तर बॅट आणि बॉलमध्ये युद्ध पाहायला मिळते. कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कोशिश तो सबकी जारी है लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है, प्रतापगढ़ पावर्स की प्रतिस्पर्धी रायगढ़ रॉयल्स. या वेचा चेंडू होता गैप मध्ये आला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क. आउटस्टैंडिंग फ्लाइटेड षटकार 6वा. धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 32 धावा त्या मात्र धावपळकोती बनवल्या गेल्यात. रायगड रॉयल्सला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना काय कमालीची बॅटिंग सुरू आहे. सकाळच्या सत्रात पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमधील दुसऱ्या डावात इथे जर तुम्ही पाहिलं ना तर षटकार चौकारांचे फटाके फुटत आहेत. यावेळीचा चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. लागोपाठचे दोन षटकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं रायगड रॉयल संघ धावपळकोत्याकडे बदलतोय. वेगानं धावा पूर्ण करतोय आणि पाठलाग करत असताना इथे आपण पाहिलं तर धावपळकोत्याकडे बदलत आहेत. 2 गडी बाद 38 धावा. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. ते प्रयत्न त्या प्रयत्नांचा पराकाष्ठा पाहायला मिळतात. रायगड रॉयलच्या बॅटरकडनं शुभेंदू पांडे सेट ऑन फायर. काही कमालीची बॅटिंग करतोय. 5 चेंडू 17 धावा. इनक्रेडिबल बॅटिंग क्लास दाखवलाय त्यानं इथं मैदानाच्या आतमध्ये. का त्याला संघ मालकांनी या टीममध्ये घेतलंय ना, का रवी निंबाळकरनं आपल्या संघात सामील केलं ना, तो इथे स्वतःला सिद्ध करतोय. शुभेंदू पांडे 2 षटकार 1 चौकार. रायगड रॉयल 2 गडी बाद 38 धावा. सकाळच्या सत्रात पहिली मॅच इतकी रोमर्षक रंगा दरवली कोणत्या प्रेक्षकांना देखील वाटलं नसेल, कोणी बाकी देखील केलं नसेल आणि तोच सामना इथे एक रंगतदार रोमर्षक होताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. वेलकम बॅक, गुड कम बॅक मैदानात आपण पाहतो यश नागनेकडे. या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, या गोलंदाजाकडे तो दमकम आहे, या गोलंदाजाकडे ते पोटेन्शियल आहे, ती एनर्जी आहे. तो कम बॅक करू शकतो, विकेट तो घेऊ शकतो आणि इथे तो कम बॅक करताना पाहायला मिळतोय. 2 षटकानंतर एक डॉटबॉल मैदानात आलाय. षटक क्रमांक सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं रायगड रॉयल 2 गडी बाद 38 धावा. यावेळीचा चेंडू होता फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे संजय पितांबरे चेंडूवरती. आणखीन एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय दीपक. चेंडू अडवताना पाहायला मिळेल, चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. रायगड रॉयल संघ बनवतोय 2 गडी बाद 40 धावा. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो, परंतु कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही. कारण का अजून इथे कोणता संघ जिंकला नाही, अजूनही मॅच दोलन स्थितीमध्ये आहे, अजूनही कोणताही संघ कमबॅक करू शकतो, कोणताही संघ पुन्हा एकदा मॅचमध्ये येऊ शकतो, मजबूत पकड निर्माण करू शकतो. अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडा घेतली, विकेटचं होईल पतन. फलंदाज क्रमांक होतोय बाद. रायगड रॉयल संघाला धक्का क्रमांक 3. तिसरं षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. 3 फलंदाज बाद झाले, 40 धावा त्या मात्र धावपळकोत्या आहेत. रायगड रॉयल्सला आपण पाहतो बॅटिंग करत असताना 72 धावांचा पाठलाग करत असताना कमालीची बॅटिंग पाहायला मिळते, परंतु प्रतापगड पॉवर्स या टीमकडनं ते कमबॅक आवश्यक आहेत.
एखाद दोन डॉट बॉल प्रत्येक षटकामध्ये गरजेचं आहे. एखादा ब्रेक थ्रू या जोडीला फोडणं गरजेचं असेल. धावपळ कोती मोठे फटके थांबवणं गरजेचं असेल. यावेळेचा चेंडूचा फटका केलाय मिडविकेटला. ऑन साईडला एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवेल, फेकेल आणि तोपर्यंत मिळेल एक धाव. ती मात्र मैदानावरती आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. रायगड रॉयल संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 41 धावा. संघनायक रवी निंबाळकरला देखील आपण पाहिलं तर मैदान ती बाद झाले. 3 विकेट देखील आपण पाहिलं तर मैदान ती गमावलं गेल्यात रायगड रॉयल संघानं. सुरुवातीला आपण पाहिलं होतं तर संघाचे हुकमी एक्का म्हणून देखील म्हटलं जाईल जालिंदर वाळके नानांकडे. 4 चेंडू खेळले, 12 धाव बनवल्या, 2 बिगिट त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 300 स्ट्राईक रेट होता असं देखील काही प्रेक्षकांना सकाळच्या सत्रामध्ये वाटलं होतं की जालिंदर नाना वाळके आज पुन्हा एकदा मैदान गाजवताना पाहायला मिळतील, मैदान ती धावा बनवताना पाहायला मिळतील आणि प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना सळोखे पळू करताना सोडताना पाहायला मिळतील. परंतु तिथे आपण पाहिलं तर ती विकेट पाहायला मिळाली आणि त्या विकेट पाठोपाठ विकेटचा सिलसिला होताना तो मात्र कायम पाहायला मिळाला आणि एका पाठोपाठ एक विकेट त्या मात्र गमावल्या गेल्या. 3 गडी बाद 41 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटची 5 षटकं देखील आपण पाहिले तर बाकी आहेत. रायगड रॉयल संघ आपण पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळीचा चेंडू होता स्विच इट करण्याचा प्रयत्न. तिथे होईल एक छोटी चुकी. राहुल खांदवे मास्तर त्यांना आपण पाहिले. चुकीचं रूपांतर. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. धावांचा पाठलाग सुरू आहे. खरं तर एका बाजूला तुम्ही पाहिलं तर प्रतापगड पॉवरच्या चिंता वाढत आहेत. प्रतापगड पॉवर संघ आपण पाहिलं तर अडचणीत आहे, संकटात आहे. इथे या चुका टीमला मात्र नको आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका केला. पुन्हा होईल चुकी. एक टप्पा घेत चेंडू घेतो उसळी. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. पन्नास धावा धावपळ करत आहेत. 49 रन ऑन अ स्कोर कार्ड. किशोर गायकवाडचे प्रयत्न खूप सुंदर होते परंतु मैदानावरती चेंडूने उसळी घेतली. रिव्हर्स आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. आउटस्टँडिंग आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम ब्रँडेड षटकार. कमालीची बॅटिंग करतोय. खरं तर त्याच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं आणि इथे आता तो आक्रमण करतोय. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती अडवला जाईल. फेक केली जाईल तोपर्यंत एक धाव. ती मात्र मैदानावरती आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. रायगड रॉयल संघ आपण पाहिलं तर 3 गडी बाद 56 धावा. 72 धावांचा पाठलाग तो मात्र सुरू आहे. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदान ते सुरू आहे. 8 षटकांची 8 ओव्हरची मॅच आहे. बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, क्वालिफायरची मॅच आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू, तो देखील मैदान ते आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिले तर 2 चौकार आले, त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर एक डॉट बॉल आलाय. आत्तापर्यंत या षटकाचा विचार केला ना तर प्रवीण खांदवे खर्च करतायत 15 धावा. यावेळेचा चेंडू होता चांगला होता. टप्पा पाहिल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय. बॅटनं मात्र चेंडू खेळलाय. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, तिथे मात्र नकार आहे. एक एक धाव खूप महत्त्वाचा आहे. एकेका धावेला एकेका चेंडूला क्वालिफायरच्या मॅचमध्ये खूप महत्त्व आहे. परंतु या मॅचमध्ये जो जिंकेल ना तो खेळेल मेगा फायनल. परंतु जी टीम होईल ना पराभूत त्या संघाला एक संधी आहे क्वालिफायर 2 तो संघ खेळताना पाहायला मिळेल. परंतु यानंतरची जी काय मॅच आहे ना शिवनेरी स्ट्रायकर आणि लोहगड लायन त्या संघांवरती एक टांगती तलवार आहे. करोया मारोचा सामना असेल, ती डुवाडायची मॅच असेल. जो जिंकेल तो खेळेल क्वालिफायर 2, परंतु जो होईल ना पराभूत त्या संघाला या स्पर्धेतून घेऊन जावे लागतील तब्बल रोख रक्कम. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 40,000 रुपये आणि एक दादाची वस्ती करंडक तो मात्र देऊन त्या संघाला सन्मानित केलं जाईल. परंतु ती कोणती टीम असेल, लोहगड लायन की शिवनेरी स्ट्रायकर, यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांचा डाव देखील आपण पाहतो मधून ते आत्तापर्यंत दुसऱ्या डावात पाहायला मिळालाय. 3 गडी बाद 57 धावा धावपळ करत आहेत. विजयाचं समीकरण बदललंय. 24 चेंडू विजयासाठी 15 धावा.
कमालीची बॅटिंग रायगड रॉयल्स कडून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. माधव लांगी 3 चेंडू 2 धावा, आकाश काळे 5 चेंडू आणि 16 धावा, 2 चौकार 1 षटकार, ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग मैदान ती पाहायला मिळाली, काय फलंदाजी केली पहिल्या आणि दुसऱ्या डावात खेळाडूंनी फलंदाजांनी. यावेळेच्या चेंडूचा पुढे सरसवत फटका मात्र खेळलाय. डीप लॉंग अपला क्षेत्रक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला जाईल अलॉंग द कार्पेट, जमिनीच्या समांतर सुंदर ड्राईव्ह होता आणि तिथे मिळेल एक धाव. एका धावेने रायगड रॉयल्स 3 गडी बाद 58 धावा. दादाची वस्ती करंडक आपण पाहतोय. आमदार सुनील अण्णा टिंगरेकर तर समर्थक दादाची वस्ती. प्रथम लोगा ऑक्शन प्रीमियर लीगचा थरार आपण पाहिला पहिल्या दिवसापासून तर आजच्या अखेरच्या अंतिम दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो मैदान ती. आज या क्रिकेट स्पर्धेचा 7वा दिवस तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक बक्षीसदात्यांचं देणगीदारदात्यांचं ज्याच्या हातांनी या स्पर्धेला सढळ हातांनी मदत केली ना, मग ते अज्ञात असतील ज्ञात असतील त्या सगळ्यांचा आम्ही पहा इथे पुन्हा एकदा दादाची वस्ती करंडकमध्ये लोहगाव प्रीमियर लीगच्या वतीनं करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. चांगला चेंडू होता अमित खांदवे कॅप्टनचा. जबाबदाऱ्या काय असतात, जिम्मेदारी काय असते याही कॅप्टननं दाखवली क्रिकेटच्या मैदान होती. खरं तर तुम्ही नेतृत्व आणि कर्तृत्व कशाप्रकारे करताना त्यावरती संघ मालकांचा प्रचंड विश्वास असतो. सोमनाथदादा वाघमारे यांनी याच्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. चांगला चेंडू जोरदार अपील आणि तिथे मैदान होते असेल डॉट बॉल. कमबॅक केलं अमितनं. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल आले, 2 निर्धाव चेंडू मैदान ते आलेत. पाचवं षटक सुरू आहे. 3 गडी बाद 58 धावा, 21 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. यावेळेचा चेंडू तो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय. संजय पितांबरे त्याचं नाव, त्यानं टिपलाय झेल आणि विकेटचं होतंय पतन. विकेट मिळेल अमित खांदवेला. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4. पाचव्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. 4 फलंदाज बाद झालेत आणि रायगड रॉयल संघ आपण पाहिलं ना तर धावपळकोती बनवते 58 धावा. विजयाचं समीकरण विजयाचं गणित गणोत्तर देखील आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळते. आकाशामध्ये नेहमी उडताना पाहायला मिळतो पक्ष्यांचा थवा. आकाशामध्ये नेहमी उडताना पाहायला मिळतो पक्ष्यांचा थवा, परंतु आज या मैदानावरती असेल कोणत्या संघनायकाची हवा. अमित खांदवे रवी निंबाळकर की दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मयूर बागल की सनी रागपसरे, कोणत्या संघनायकाची असेल या मैदानावरती या स्पर्धेमध्ये हवा ते देखील आपण पाहणार आहोत. चांगला चेंडू होता. बॅटच्या आतील काढा गेला अमितकडनं, टाकला होता फलंदाज. बॅटर खेळताना पाहायला मिळाला सूरज. मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड जाईल पुढे आणि धावपळकोती बनवल्या जातील 59 धावा. रायगड रॉयल की प्रतापगड पॉवर, लोहगड लायन की शिवनेरी स्ट्रायकर. एकोणसाठ धावा धावपळकोती आहे. 4 फलंदाज बाद झालेत. पाचव्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 8 षटकांचा सामना देखील आपण पाहतो मैदानात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू होता शरीरभेदक मारा होता. थोडेसे पाठीमागे गेले बॅकफूट होती ज्या चेंडूला खेळला. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं ऑन साईडला, शरीरापासून दूर केला आणि तिथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तो मात्र पळून पूर्ण करताना पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने रायगड रॉयल संघ पुढे जाईल. धावपळकोती बनवलं जातील 4 गडी बाद 61 धावा धावपळकोती आहेत. 5 षटकांचा खेळ तो मात्र मैदान ते संपलाय. शेवटची 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये देखील आपण पाहिलं ना तर धावपळकोती बनवायच्यात 11 धावा. विजयाचं समीकरण विजयाचं गणित गुणोत्तर प्रमाण देखील आपण पाहिलं तर बदललं जाते. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना रायगड रॉयल्सनं प्रत्येक गोलंदाजानं दुहेरी अंक दाखवला होता. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकात 15 धावा, चौथ्या षटकात 16 धावा. परंतु संघनायक अमित खांदवे हा एकमेव गोलंदाज आहे प्रतापगड पॉवरचा, त्यानं या षटकात खर्च केल्यात फक्त 4 धावा आणि एक विकेट तो मिळवताना पाहायला मिळालाय.
काय कमालीची गोलंदाजी या कॅप्टनकडनं पाहिली. म्हणून तर म्हणतात ना, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उष्ण मिळत नाही, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उष्ण मिळत नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व असण्यासाठी ते स्वतःचं स्वतःला अस्तित्व बनवावं लागतं आणि ते नेतृत्व आणि कर्तृत्व गुण अमित खांदवेकडनं आम्ही मैदानती पाहिले. खूप चांगल्या प्रकारे कॅप्टनशिप तो करताना पाहायला मिळाला, खूप चांगल्या प्रमाणे तो टीमला लीड करताना पाहायला मिळाला. परंतु रवी निंबाळकर यांच्या टीमची कामगिरी जर आज तुम्ही पाहिली ना, ती एकजुटीनं पाहायला मिळते, ती युनिटी पाहायला मिळते, ते एकीचं बळ पाहायला मिळते. एकीबद्दल एक सुंदर म्हण आहे मराठीमध्ये, त्या म्हणीकडे घेऊन जाईल. परंतु धावपळ कोती बनवला गेला 4 गडी बाद 61 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. मातीने जर एकी केली तर वीट बनते, मातीने जर एकी केली तर वीट बनते, विटांनी जर एकी केली ना तर सुंदर भिंत बनते, आणि भिंती जर एकत्र आल्या ना तर सुंदर घर बनताना पाहायला मिळतं. ती एकी पाहायला मिळाली रायगड रॉयल्स टीमची. कमालीचा खेळ या खेळाडूंनी दाखवला आहे. बॅटिंग पॉवर प्ले खेळवतात मुख्य पंच तुषार मेटे सर. बॅटिंग पॉवर प्लेमधून ती पाहायला मिळेल. समीकरण तर बदललं आहे, 18 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. विजयाचं समीकरण, गणित गुणोत्तर प्रमाण बदलले. कोणती टीम जिंकेल, कोणता संघ विजय होताना पाहायला मिळेल, कोणत्या संघाच्या संघ मालकांचा जय जयकार होईल, नवनाथदादा मोजे यांची रायगड रॉयल की सोमनाथदादा वाघमारे यांची प्रतापगड पॉवर्स. रॉयल जिंकतील की पॉवर जिंकतील, कोणता संघ जिंकेल, परंतु लोगावकर जिंकतील यात तीळ मात्र शंका नाही. लोगावचे खेळाडू जिंकतील हे मात्र इथे नक्कीच आहे. अखुट टप्प्याचा चेंडू होता, सूरज खांदवे बॅटिंग करतात, पहिला चेंडू खराब, एक अतिरिक्त अवंतर व्हाईट बॉल, धावपळ पुढे जाईल. स्कोर कार्ड 62 रन 62 धावा. 6व्या क्रमांकाचे षटक सुरू झाले, पहिला चेंडू खराब होता, रायगड रॉयल्स धावांचा पाठलाग करतोय. 18 चेंडू 10 धावा. इथे मात्र प्रयत्न होता काहीतरी वेगळं करण्याचा, प्रयत्नांना यश मिळेल का, परंतु एक धाव तर घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोती आकडे बदलतायत, 63 धावा धावपळ कोत्या, शेवटचे चेंडू 17 आणि बनवायच्यात 9 धावा. दादाची वस्ती करंडक आपण पाहतोय, लोगाव प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहता मैदान होती. यावेळच्या चेंडूचा शेडापासून दूर केला, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक खूप दूरवरती आहे. चेंडूवरती येईल आणि चेंडू अडवेल, फेकेल तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोती आकडे बदलतात, पुणे नगर हायवे एंडकडनं आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज राहुल खांदवे मास्तर इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. थोडंसं इंजर्ड जरूर पाहायला मिळेल, थोड्या इंजुरी देखील आम्ही पाहिला, क्रॅम्प आला होता पायाला, आणि त्यानंतर देखील आपल्या संघासाठी इथे कामगिरी करताना त्यांना मैदानती पाहिले. नुसती कामगिरी केली नाही तर कामगिरीतून कमबॅक देखील केले, काल देखील आम्ही पाहिलं होतं, आज देखील पाहायला मिळत आहेत. राहुल खांदवे मास्तर 3 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्यात, 1 डॉट बॉल आला आहे, 1 खराब चेंडू आला आहे, परंतु कमबॅक केलं या मॅचमध्ये. समीकरण बदलताना पाहायला मिळेल, 15 चेंडू 8 धावा त्या मात्र बनवायच्यात. समीकरण बदलते, गणित गुणोत्तर बदलते. यावेळचा चेंडू होता अमित येईल चेंडूवरती, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का, डायरेक्ट हिट होऊ शकत नाही, तिथे मिळेल 1 धाव. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. लेगबाज चिरपानं 1 धाव येईल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोती बनवल्या जातील. 4 गडी बाद 65 धावा त्या मात्र धावपळ कोती आहेत. विजयाचं समीकरण बदललं जाते, 7 धावा विजयासाठी बनवतात. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे कंबर कसली होती, खूप चांगल्या प्रकारे सुरुवात केली, खूप चांगल्या प्रकारे स्टार्ट दिला, आणि त्यामुळेच की काय धावांचा पाठला करत असताना संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुन्हा खराब चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मैदानात येईल. धावपळ कोती 66 धावा, 72 धावांचा पाठलाग सुरू आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पहिला इनिंग पहिल्या डावामध्ये देखील आपण दीपक पाटील सरांना ऐकलं, खूप दूरवरचा प्रवास करत आपल्या स्पर्धेमध्ये ते कालपासून उपस्थित होताना पाहायला मिळालेत. रायगडकरांची मनं जिंकल्यानंतर पुणेकरांची मनं जिंकताना देखील पाहायला मिळतील. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला, धावा मिळतील 4, येतोय चौकार. सत्तर धावा धावपळ कोती आहेत आणि विजयासाठी बनवायच्या 2 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. विजयाचं समीकरण, गणित गुणोत्तर प्रमाण देखील बदललं जाते. खूप चांगली मॅच सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यूट्यूबवरती देखील आणले अनेक ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्यासमोर जोडले जात आहेत, त्या व्ह्युअर्सचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि सामना संपलाय, सामना संपवलाय, आणि पहिला संघ आपण पाहतोय मेगा फायनलला पोहोचणारा नवनाथदादा मोजे यांची टीम, अर्थात रवी निंबाळकर करतायत त्या टीमचं नेतृत्व, आणि संघ जातोय मेगा फायनल ग्रँड फिनलला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रायगड रॉयल संघाचं. विजेता संघांचं अभिनंदन, पराभूत संघांचं मनपूर्वक मनापासून आभार.
दोन्ही संघांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं त्याबद्दल रायगड रॉयलचं अभिनंदन, प्रतापगड पॉवरचं मनपूर्वक मनापासून आभार. यानंतरची मॅच आपण या ठिकाणी लगेच सुरू करतो. दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची रिक्वेस्ट असेल, डगआउटचा ताबा घ्या, मॅच आपण या ठिकाणी लगेच सुरू करणार आहोत. लोगड लायन्स विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर या दोन संघादरम्यान ती मॅच आपण पाहणार. यशदादा खांदवे, रोहनदादा खांदवे, ओमकरदादा खांदवे यांच्या मालकीच्या लोगड लायन्स, तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत पप्पूदादा जंगम, अमितभाऊ जंगम यांच्या मालकीची शिवनेरी स्ट्रायकर या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच असेल.